ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी कोर्टामध्ये आता 23 मे रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टानं वाराणसी कोर्टाला कोणताही आदेश देण्यापासून सध्या थांबवले. ज्ञानवापी प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टानं वाराणसी कोर्टाला कोणताही आदेश देण्यापासून थांबवले. आपले प्रतिनिधी अभिजित करंडे सध्या वाराणसीहून आपल्या सोबत आहेत. अभिजित, खरं तर लक्ष लागलं होतं वाराणसी कोर्टामध्ये की सर्वेक्षणाचा अहवाल नेमका काय सादर होतो याकडे. मात्र आता सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाप्रमाणे वाराणसी कोर्ट सध्या कोणताही आदेश देऊ शकणार नाहीये. वाराणसीमधनं या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत? कविता, जसं आपल्याला माहिती होतं की आज सकाळी विशाल सिंग यांनी 10:15 वाराणसी कोर्टामध्ये आपला लिफाफाबंद अहवाल जो आहे सर्वेचा तो सादर केलेला आहे. मात्र दुसरीकडे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती, ज्या सुनावणीमध्ये हिंदू पक्षकारांचे जे वकील आहेत विष्णुशंकर जैन यांनी आपल्याला वेळ वाढवून मिळावा अशी मागणी केली होती. त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव त्यांनी ही मागणी केलेली होती आणि तो वेळ जर वाढवून दिला तर त्या तो वेळ तुम्ही एका बाजूला वाढवून देत आहात असं कोर्टाला मुस्लिम पक्षकार म्हणाले. पण त्याच वेळेला खालचं कोर्ट जे आहे ते वेगवेगळ्या पात्यांवरती सुनावणी करत आहे असं हुजेफा अहमद जे मुस्लिम पक्षकारांचे वकील आहेत त्यांनी निदर्शनास आणून दिलं कोर्टाच्या. आणि त्यामुळे कोर्टानं सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जोपर्यंत उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलाही आदेश आणि कुठलीही सुनावणी वाराणसीच्या सत्र न्यायालयामध्ये होणार नाहीये. मात्र त्याचवेळी वाराणसीच्या सत्र न्यायालयामध्ये उद्या अजून आज दोन आणखीन अर्ज आलेले होते ज्याच्यावरती सुनावणी होणं अपेक्षित होतं. त्यातला एक अर्ज होता त्या महिला पक्षकार ज्या आहे त्यांचं म्हणणं होतं की मंदिरामधला जो नंदी आहे ज्याचं तोंड मस्जिदीकडे आहे तर त्याच्या समोर जी बॅरिकेटिंग आहे लोखंडाची मोठ्या 20-25 फुटाची बॅरिकेटिंग आहे आणि पलीकडे मलबार आणि राडारोडा टाकलेला आहे तर तो पूर्ण हटवावा आणि त्याचा पूर्णपणे पुन्हा एकदा सर्वे करण्यात यावा अशी एक अर्ज असा होता. आणि दुसरा अर्ज होता तो वजूघर आणि जो स्वच्छतागृह आहे ते तिथून हटवलं जावं कारण की शंकराची पिंड किंवा तिथे एक शिवलिंग मिळालेलं आहे आणि ती जागा ही हिंदूंसाठी पवित्र आहे त्यामुळे त्या जागी आता इतर कुठलेही विधी होऊ नयेत असा एक दुसरा अर्ज होता. आणि तिसरा अर्ज होता तो मंदिर ट्रस्टच्या एका पदाधिकाऱ्याने दाखल केलेला होता की ज्यांचं म्हणणं आहे की शिवलिंग मिळालेलं आहे आणि शिवलिंग पूजा विना तसंच ठेवणं हे हिंदू धर्मात किंवा आपल्या संस्कृतीत बसत नाही आहे त्यामुळे तातडीनं त्याच्या पूजेला परवानगी द्यावी असे 3 अर्ज होते. मात्र या 3 अर्जावरची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टानं करण्यास सध्या रोखलेलं आहे वाराणसी सत्र न्यायालयाला. त्यामुळे आजच्या सुनावण्या सगळ्या कुठल्याही सुनावण्या आज होणार नाही आहेत. मात्र उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत सुनावणी पूर्ण होईल सुप्रीम कोर्टामध्ये तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. परवा दिवशी शनिवार आहे आणि नंतर रविवार आहे त्याच्यामुळे 22 तारखेपर्यंत कुठलीही सुनावणी वाराणसीच्या सत्र न्यायालयामध्ये होऊ शकणार नाही आहे. आता थेट 23 तारखेला म्हणजे सोमवारी वाराणसीच्या सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होईल. प्रोव्हाइडेड सुप्रीम कोर्ट उद्या कुठला आदेश या प्रकरणामध्ये पारित करतं तेही बघावं लागणार आहे. पण वेळ असेल तर मी अजून एक अपडेट कविता देऊ इच्छितो. या सगळ्या विरोधात म्हणजे वजूघर हटवण्याविरोधात आणि ज्या पद्धतीची कारवाई आदेशानुसार वाराणसी सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार चालू आहे त्याच्या विरोधात मुस्लिम पक्षकारांनी पुन्हा एक नव्या अर्ज कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण जे आहे हे केवळ दोन समाजांमध्ये विद्वेष पसरवण्याच्या दृष्टीनं राजकीय हेतून प्रेरित आहे आणि इथं वजूघर होतं किंवा कुठलाही लिफाफाबंद सर्वेचा जो अहवाल आहे तो बाहेर येण्याआधी तो सार्वजनिक होण्याआधी अशा पद्धतीच्या माहिती पसरवणं आणि लोकांमध्ये भावनेच्या जोरावरती एक लाट निर्माण करणं हे अत्यंत चूक आहे असं म्हणत त्यांनी एक अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा कदाचित त्याचा सुनावणी 23 तारखेलाच होऊ शकेल. कविता, बरोबर. याचा अर्थ जर उद्या सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली तर 23 तारखेला अनेक महत्वाचे अर्ज आणि अनेक महत्वाचे इश्यू जे वाराणसी कोर्टामध्ये असतील या सगळ्या घडामोडी या सगळ्या संदर्भात नेमक्या काय घडतात याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.